माझं नाव रवींद्र सीताराम ठुबे। आम्ही इथे जवळजवळ 44 वर्षापासून धंदा करतो। हे बीएमसी जागा आहे, फुटपाथ। हे लोकांच्या चालण्यासाठी जागा होते, त्या पूर्वीपासून बसले गेले आणि या ठिकाणी पूर्वीपासून आम्ही बसलेलो आहे। जेव्हापासून म्हणजे आमचे आई वडील हाऊसिंग बोर्ड नव्हती तेव्हापासून बसलेलो आहोत। आणि हे गिरणगाव पहिल्यापासून असल्यामुळे गिरणीतले बरेचसे धंदे आता कमी झाले। गिरणगाव गिरण्या बंद झाल्यामुळे धंदे पण कमी पण झाले आणि त्याच्यामुळे मग गरिबी वाढली। तर गरिबीला तर कारण महागाई वाढत चालली, ते परवडत नाही सामान्य लोकांना। त्या हिशोबाने सरकारने किंवा शासनाने प्रत्येकाला एक फुटपाथवाल्यांना पण आज आम्ही एवढे वर्ष धंदा करतो तर कुठेतरी आम्हाला पर्याय म्हणून ह्या डेव्हलपमध्ये आम्हाला कुठेतरी हक्काचं एक स्थान द्यावं असं आमची एक अपेक्षा आहे शासनाकडे। त्याची काही चर्चा नाही झालेली, बाकी काय नाही। आता इथे स्थानिकांना पण मार्केटची आवश्यकताच आहे, जेणेकरून मार्केट इथल्या लोकांना लागणारच आहे। तर मार्केटसाठी त्यांनी काहीतरी पर्यायी सुविधा करून द्यावी आणि त्याच्यात डेव्हलपमेंट पण व्हायला पण गरज आहे, डेव्हलप होणं गरजेचंच आहे। पण डेव्हलपबरोबर आमचाही विकास करणे विचार करून शासनाने पण त्याच्यामध्ये विचार करून आम्हाला पण त्याच्यामध्ये सामावून घेणं गरजेचं आहे। त्या हिशोबाने शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं, बाकी काही एवढी हे नाही, पण कमीत कमी सर्वांना न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे।